तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी तसेच नोकरीसाठी होत असलेली वणवण कमी व्हावी याच उद्देशाने कुणाल पाटील फाउंडेशन आणि फास्ट ट्रॅक सोल्युशन तर्फे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन विजय पाटील नगर आडिवली ढोकळी येथे करण्यात आले होते. या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. पदवी प्राप्त झाल्यानंतर तरुणांना नोकरी मिळतेच, मात्र ज्या तरुणांची 10वी किंवा 12वी नंतर अर्धवट शिक्षण असते अशा विद्यार्थ्यांना सहजासहजी नोकरी मिळत नाही. त्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. त्यांची पायपीट कमी व्हावी आणि त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कुणाल पाटील फाउंडेशन तर्फे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगारांना रोजगार देण्याचा संकल्प असून या मेळाव्यात भिवंडी, ठाणे, नवी मुंबई मधील नामांकित विविध ITI, बँकिंग, फायनान्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, BPO, KP, एव्हिएशन, इन्शुरन्स, एज्युकेशन, वेअरहाऊस, ई कॉमर्स, सिक्युरिटी आणि इतर अनेक क्षेत्रातील 30 ते 35 कंपन्यांनी सहभाग घेत यामध्ये तरुणांना मुलाखती दिल्या तर काही जणांना रुजू होण्याचे पत्रकही देण्यात आलं आहे अशी माहिती नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिली आहे. या मेळाव्यात नोकरीसाठी येणाऱ्यांची मुलाखत घेतली गेली. मुलाखत मध्ये उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला तिथेच ऑफर लेटर आणि जॉईनिंग लेटर देखील देण्यात आला आहे. जेवढे पण तरुण आलेले आहेत तुम्ही पाहताच आहे आणि जे ज्या हेतूने आज कुणाल पाटील फाउंडेशन, कल्याण ग्रामीण आणि फास्ट ट्रॅक सोशल हायकाला त्यांच्या माध्यमातून जो रोजगार मिळावा, भव्य रोजगार मिळावा आम्ही आयोजन केलेलं आहे. खास करून त्याचं कारण असं आहे की आज काही जे लोक आज आपले तुम्ही बघतच असाल तरुण फार असे शिक्षण घेऊनसुद्धा घरी बसलेले आहेत, ते बेरोजगार आहेत. त्यांना आम्ही कुठेतरी या फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी एक नवी संधी उपलब्ध करून देतो आहे. आणि तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज आमच्या पाटील कुटुंबाची ही जी समाजसेवाची सुरुवातीपासून आज आमचे आजोबा, आमचे वडील यांचा वारसा आम्ही हा चालवत आहे आणि या समाजकारणाच्या हेतूनेच हा आमचा एक छोटासा फाउंडेशनच्या माध्यमातून उपक्रम म्हटलं तरी कमी पडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुम्ही पाहत आहे आज अनेक जे गरीब लोक आज शिक्षणासाठी त्यांच्या मुलांना देखील पैसे नसतात, तर या रोजगार मेळाव्याच्या हेतूने कुठेतरी चांगला जॉब लागेल, कुठेतरी चांगली नोकरी लागेल आणि त्यांचा परमपंच जो चांगला चाललं पाहिजे या हेतूने आर्थिक दृष्टिकोनातनं ते घर चाललं पाहिजे असे एक आमचे या फाउंडेशनच्या माध्यमातनं नोकरी मिळायला पाहिजे या हेतूनेच आम्ही हा रोजगार मेळावा ठेवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही पाहतच आहेत की भरपूर लोक आज जे खरोखर बेरोजगार आहेत आणि जे विद्यार्थी सकाळपासून फार माझ्या अंदाजे 200 ते 500 लोक आता लाईनीत उभे आहेत. यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनीचा समावेश आहे? 800 लोकांचे फॉर्म भरलेले आहेत. यामध्ये कुठल्या कुठल्या कंपनीचा समावेश आहे? 30 ते 35 कंपन्यांचा समावेश आहे. सर्वच कंपन्यांचं मी नाव घेऊ शकत नाही, तुम्ही पाहतच आहेत सर्व स्टॉल लागलेले आहेत, सकाळपासून स्टॉल लागलेले आहेत. मुंबई, ठाणे, अनेक ठिकठिकाणीवरनं या कंपन्यांचं मोठ्या संख्येने आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्याचा लाभ यांना जे बेरोजगार आहेत त्यांना चांगल्यापैकी याचा लाभ घेता येईल. त्यासाठी कळवतो की अनेक ठिकठिकाणी रोजगार मेळावे होत असतात पण या ठिकाणी एक आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्वरित तुम्हाला आज जो लेटर असतो आपला अपार्टमेंट लेटर त्वरित तुमची मुलाखत घेण्यात येईल. या भव्य नोकरी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मेजर नारायण धनगर, समाजसेवक अनिल पाटील हे उपस्थित होते.